मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहे आणि आजपासून आपण कंटिन्युअस व्हिडिओ घेऊ आणि जे पुढे होणारे जे पोलीस भरती वगैरे आहे तर पोलीस भरतीचे पोलीस भरतीच आपण लक्षात घेऊन पुढील व्हिडिओ मी बनवणार आहे तर गणिताचे वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे, वेग वेग जे, जे काही पेपर आहेत तर त्यामधून गणित काढून ते तुमच्या समोर आपण कंटिन्यू घेऊया तर चला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवात करू तर बघा यामध्ये मी पाच प्रश्न घेतले आहे सोपे आहे परंतु हे जे प्रश्न आहेत तर आपल्याला एकाच म्हणजे पाहिल्याबरोबर लवकर लक्षात आलं पाहिजे आणि सुटले पाहिजे तर आपला टाईम वाचून हे म्हणजे मार जास्तीत जास्त घेता येईल तर बघा हा प्रश्न जो आहे तर यामध्ये म्हटलं एका पेनाची किंमत रुपये एक्स अधिक चार आहे आणि रोहितने एक्स अधिक चार पेन खरेदी केली आता बघा एक अधिक चार एक्स अधिक चार दिसत आहे परंतु ही किंमत आहे लक्षात घ्या हे किंमत आहे आणि हे आहे क्वांटिटी म्हणजे किती पेन खरेदी के ता केली ते क्वांटिटी आहे त्यासाठी त्याने एकूण किती पैसे दिले असतील तर आपण काय करत असतो त्या वस्तूची किंमत आणि गुणिले क्वांटिटी करत असतो मग आपल्याला तेच करायचं आहे किंमत किती आहे एक अधिक चार आणि गुणिले करायचं आहे आपल्याला क्वांटिटी किती आहे एक अधिक चार हे क्वांटिटी हे गुणाकार करायचा आहे तर एक्स अधिक चार ब्रॅकेटचा वर्ग असे ही करता येईल किंवा मग आपल्याला डायरेक्ट याचा गुणाकार हे करता येईल जसं की याचा जर गुणाकार केला एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक या एक्सनं परत या चार या ला गुणायचं हे होणार आहे चार एक्स नंतर या चारने या एक्सला परत हे होणार चार एक्स अधिक हे एक्स सॉरी चार गुणिले चार तर हे होणार आहे सोळा म्हणजे एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक सोळा हे असणार आहे याचा अँसर आणि जर हे सोडवलं ॲक्च्युली दोनही पद्धती आहे सोडवायच्या तर हे जरी सोडवलं तर तेच ऍन्सर येणार आहे एक्स वर्ग अधिक ट्वाइस एक्स आणि हे चार म्हणजे दोन गुणिले हे पहिलं पद आणि गुणिले दुसरं पद अधिक चारचा वर्ग सोळा म्हणजे अँसर तेच चार जुनी आठ एक्स आणि अधिक हे सोळा तर अशा पद्धतीने याचा अॅन्सर येणार आहे नंतरचा प्रश्न बघू नंतरचा प्रश्न आहे पंचाहत्तरच्या पंच्याहत्तरच्या म्हटलं तर गुणी लि घ्यायचं छप्पन टक्के तर अशा पद्धतीने हे आपण लिहायचं आहे आणि हे दहा टक्के तर इथे आपल्याला गुणाकार पाडे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाठ पाहिजे पंचवीस त्री पंचवीस चूक चार एक चार उरला येते एक चार चूक सोळा त्यानंतर पन्नास त्री पन्नास दोन्ही आणि हे पाच म्हणजे हे झाले पंधरा अधिक चौदा दोन अठ्ठावीस चौदा त्री बेचाळीस म्हणजे हे होणार आहे सत्तावन्न तर अशा पद्धतीने आन्सर काढू शकतो नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे वेगळा बाहेर काळात बुद्धिमत्तेचा हा प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये हा अशा टाईपचे प्रश्न बरेचसे असतात याचा तुम्हाला चांगला सराव करायचा आहे तर जसं की तुम्हाला वर्ग घन घनमूड हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे मी मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं होतं की हे पाठ करून ठेवा आणि अशा जेव्हा सिरीज येते तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे कोणत्या पद्धतीची सिरीज आहे जर तुम्ही लक्षात घेतलं तर बघा जे वर्ग आहेत त्या वर्गातनी एक मिळून दिलेली संख्या आहे जसं की याच्या आधी नऊ येते ते सोळा येते ते पंचवीस छत्तीस एकोणपन्नास हे सर्व वर्ग संख्या आहेत एक वजा केला तर मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की एक चा वर्ग अधिक एक बरोबर दोन त्यानंतर इथं दोनचा वर्ग अधिक एक म्हणजे पाच त्यानंतर तीनचा वर्ग अधिक एक तीन तरी नऊ आणि एक, एक दहा चारचा चा वर्ग अधिक एक चार चूक सोळा आणि सतरा पाचचा चा वर्ग अधिक एक म्हणजे सव्वीस आणि ही जर सिरीज पाहिली तर याच पद्धतीची आहे दोन पाच दहा सतरा सव्वीस इकडे सदोतीस येणार इकडे पन्नास येणार ठीक आहे आता अशा पद्धतीने जर बघितलं तर यामध्ये बघा इथे दिलेला आहे चार आणि इथे आहे पाच म्हणजे निश्चितच हे जे चार आहे हे चुकीचा दिलेला आहे आणि तेच आपल्याला इथं निवडायचं आहे म्हणजे समजलं नंतरचा प्रश्न की एक दोन तीन हे जे संख्या आहे कंटिन्यू हे सर्व पूर्णांक आहेत अशा संख्याची बेरीज कंटिन्यू संख्या म्हटलं आहे त्यांनी ओके सलग त्याची जी बेरीज आहे ते पंचेचाळीस आहे मग ही पंचेचाळीस तीन संख्याची बेरीज असेल तर याची सरासरी घ्या जसं की सरासरी पंधरा येणार तीन संख्येची बरोबर याच्या आधीची एक संख्या आणि एक नंतरची संख्या याची जर बेरीज केली हे पंचेचाळीस येणार आणि ह्या ते पूर्णांक तीन सलग संख्या आता आपल्याला म्हटल्या सर्वात मोठा पूर्णांक सर्वात मोठा पूर्णांक असणार सोळा नंतरचा प्रश्न बघा नंतर आहे सरळ रूप द्या आणि घातांकाच्या रूपात लिहा तर घातांक चॅप्टर हा पण फार महत्वाचा आहे याचेही प्रश्न असतात या घातांकाचं जे घटक आहे मित्रण्याचे सर्व रूल नियम तुम्हाला माहिती पाहिजे जसं की इथे ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट आपण नेहमी पहिले सोडवत असतो तर ब्रॅकेट सोडवायचा या ब्रॅकेटमध्ये काय दिला तीनचा घातांक पाच भागिले तीनचा घातांक नऊ आता भागिले असलं तर घातांकाचा काय होतो घातांकाची वजाबाकी होते आणि जर गुणिले असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते आता इथे भागिले तर आपल्याला वजाबाकी करावं लागेल म्हणजेच तीनचा घातांक होईल पाच वजा नऊ लहान संख्येतून मोठी संख्या काढताय ओके म्हणजेच इथे येणार आहे वजा चार हे घातांक येणार ब्रॅकेट असतात याचा घातांक पाच हेले तीनचा घातांक वजा सहा हेही जस्यात अस आता बघा तीनचा घातांक वजा चार आणि त्याचाही घातांक पाच आता घातांकाचाही घातांक जर असेल तर ते गुणाकार होत असते डायरेक्ट हे नियम आपल्याला माहित पाहिजे वजा चार गुणिले पाच तर वजा अधिक वजा होणार आणि पाचूक वीस ठीक आहे गुणिले तीनचा घातांक वजा सहा आता गुणिले इथं तर घातांकाची बेरीज करावं लागेल तीनचा घातांक वजा वीस आणि अधिक वजा सहा ठीक आहे आता बेरीज करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजे याची सरळ बेरीजच करावं लागेल आणि हे चिन्ह वजाचं ठीक आहे तर तीनचा घातांक वजा सव्वीस असणार आहे याचं अँसर जर इथं भागिले असतं तर मग याची वजाबाकी झाली असती था। आणि वजाबाकी करताना हे वजा वजा अधिक झालं असतं था। लक्षात घ्या म्हणजे संख्या जी आहे कमी झाली असती ठीक आहे तर अशा पद्धतीचे आपण इथे पाच प्रश्न घेतले आणि कंटिन्यू आपण असे सुरू करूया तर ज्यांनी अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आधीची ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला बरेचसे स्ट्रिक्स आणि बऱ्याचशा गणितातल्या जे काही कसं सोडवायचं त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून येईल मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद